सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अनेक वर्षापासून चोरी झाल्याचे उघड आले आहे। पाहुयात सविस्तर बातमी। खेड ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल कृपा कॉलनीमधील रस्ता गेली अनेक वर्ष चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली। चारही बाजूने डांबरीकरण झाले, परंतु या 40 फूट लांब रस्त्याचे डांबरीकरण करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचे जाणवते। 40 फुटाच्या पुढे रस्ता आहे, मात्र येथील रस्ता गायब आहे। तसेच दरम्यानच्या काळात 2 सरपंच होऊन गेले, आता प्रशासक नेमणूक करण्यात आली, मात्र रस्त्याचा शोध लागलाच नाही। दरम्यानच्या काळात पंचायत समिती सभापती मिलिंद कदम यांनी येऊन पाहणी केली। रस्ता आणि गटारचे काम मंजूर आहे असे सांगून तात्पुरते मोजमाप करून निघून गेले। त्याला 3 वर्ष होऊन गेली। सदर कॉलनीतील गायब असणाऱ्या या रस्त्याच्या बाजूने साधारण 60 फूट गटार बंदिस्त न करता तसेच हा भाग वगळून इतर ठिकाणी बंदिस्त करण्यात आले निदर्शनास येते। परिणामी येथे वास्तव्यास असणाऱ्या अपार्टमेंटच्या बोर्डला अतिशय दुर्गंधीयुक्त फेसाळ पाणी येत असून त्याचा वापर करण्यास पाणी योग्य नाही। सरपंच सभापती ग्रामसेवक यांना परिस्थिती दाखवून सांगून आजही जैसे थे असेच आहे। कॉलनीतील पाठीमागील रहिवाशी यांचे सर्व सांडपाणी मोकळ्या जागेत सोडल्याने कमालीची दलदल आणि दुर्गंधी पसरली आहे। येथील नागरिकांचे आरोग्य गेली 4 वर्ष धोक्यात असून मूलभूत सुविधा कधी मिळतील याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। ग्रामपंचायत मार्फत पाणी पुरवठा केला जातो, तेही अल्प प्रमाणात, मात्र पाणी बिल नियमित येते। बिल भरण्यास विलंब झाला तर पुरवठा बंद करू असे सांगण्यात येते। परिसरात सर्वच नागरिक मोटर लावून पाणी खेचतात, ज्यांच्याकडे मोटर नाही त्यांचे मात्र कायम पाण्याविना हाल होतात। महिन्यातून 5 मंगळवार पाणी पुरवठा बंद असतो, तर मुख्य पाणी खेचणारी मोटर नादुरुस्त आहे। अशा कारणाने 5 ते 6 दिवस पाणी पुरवठा दर महिन्याला बंद असतो। अशा वेळी ग्रामपंचायत कसलीही माहिती देत नाहीत अथवा पाणी पुरवठ्याची व्यवस्था करत नाहीत। पाणी पुरवठा टोटल 12 ते 15 दिवस होतो आणि बिल मात्र संपूर्ण महिन्याचे आकारण्यात येते। विपुल कारंडे, कृष्णानगर, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।